पर्यटन नगरी मालवणात निसर्गाशी खेळणारं तुमचं हक्काचं आपलं घर, 5-स्टार लॉबी सह स्विमिंग पूल, शॉपिंग मॉल, जिम आणि 15 अधिक सुखसोयींनी युक्त प्रशस्त मोठ्या घरांची साना होमशी अफोर्डेबल लक्झरी ऑफर। वाचवा 5 लाखाहून जास्त प्रीमियम प्लस 2 BHK खरेदीवर 45.90 लाख ऑल इन्क्लुझिव्ह। वाचवा 3.25 लाखाहून जास्त प्रीमियम 1 BHK खरेदीवर 31 लाख ऑल इन्क्लुझिव्ह। आम्ही भरणार तुमचे स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन चार्जेस, GST आणि पुढील 3 वर्षांचा मेंटेनन्स। सॅम्पल फ्लॅट रेडी, साईट व्हिजिट चुकवू नका। बुकिंगसाठी संपर्क 98 20 30 60 88। कुडाळ शहराच्या कचरा प्रोजेक्ट बाबत कोणी राजकारण करू नये असं आवाहन नगराध्यक्ष ओमकार तेली यांनी केलंय। आमदार वैभव नाईक हे कुडाळच्या डम्पिंग ग्राउंड जागेच्या प्रश्नावरून राजकारण करत असल्याचं ओमकार तेली यांनी आज पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलंय। पाहुयात ओमकार तेली काय म्हणाले। घनकचरा गेले 4 वर्ष कुडाळ शहरात घनकचरा हा महत्त्वाचा मुद्दा आहे। कुडाळ नगरपंचायत झाल्यापासून पूर्ण शहर कुंडीमुक्त करण्यात कुडाळ शहराला चांगल्यापैकी यश आलं आणि ते सातत्याचं 5 वर्ष राहिलेलं आहे। परंतु आमदार कुडाळ शहरासाठी कुठलाही निधी न देता फक्त आलेला निधी घालवण्याचं काम हे आमदार करत आहेत। त्याचं उदाहरण तुम्हाला देतो, घनकचरा व्यवस्थापनाचा प्रोजेक्ट आम्ही संपूर्ण तयार करून उपोषणही केलं होतं। उपोषणानंतर आम्हाला आजही जागा दिली गेली, पण ती जागेची ताबेपावती आजही आम्हाला प्रशासनाच्या दबावामुळे दिली जात नाही आहे आणि त्यासंबंधी आम्हाला विविध पत्र MIDCच्या माध्यमातून येत आहेत। त्यांनी एका पत्रात उल्लेख केला होता की लगतच्या गावाचा नार्क दाखला असल्याचं प्रमाणपत्र आम्हाला द्या, त्यानंतर आम्ही तुम्हाला जागेची ताबापावती देऊ। कुडाळ टिंगोई ग्रामपंचायतीने सरपंचांनी 14-10 आम्हाला पत्र दिलं नाअर्कद आहे आपला म्हणून। टिंगोई गावची कुठली नाअर्कद नाही म्हणून या प्रोजेक्टला आम्हाला चांगला प्रोजेक्ट आहे म्हणून राहिला। ज्या ज्या तुमच्या काय अटी शर्ती असतील त्या अटी शर्तीच्या अधीन राहून तुम्ही हे काम करा असं याच्या पत्रात उल्लेख आहे। आणि हे पत्र आम्हाला नगरपंचायतीला प्राप्त झाल्यानंतर आम्ही MIDC विभागाला हे पत्र पाठवून पुढील पाठपुरावा केला असता आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही। सन्माननीय आमदारांनी दुसऱ्याच दिवशी सरपंच पिंगोळी यांच्यावर दबाव आणून 16-10 हे पत्र रद्द करण्यात यावे असे आदेश दिले कार्यालयात शिवसेनेच्या शाखेत बोलून आणि त्यांच्यावर दबाव आणून हे पत्र दुसऱ्या दिवशी द्यायला लावलं। ज्या भागाचं तुम्ही प्रतिनिधित्व करता त्या भागातले असे उपक्रम होणं गरजेचं आहे, तुम्ही त्याची काम स्थगिती करण्याचं काम हे आमदार करतायत। येत्या काही दिवसात कुडाळ शहरातला प्रोजेक्ट होण्यासाठी जी काय प्रयत्न करावे लागतील ते आम्ही महिला आघाडीच्या माध्यमातून करू, कारण गेले 4 ते 5 वर्ष कुडाळ शहरातील कचरा नष्ट करण्यात सर्वात महत्त्वाचा वाटा हा महिलांचा आहे। महिलांनी आम्हाला सहकार्य केल्यामुळे आजपर्यंत आम्ही कचरामुक्त शहर करू शकलो। कधी घंटागाडी वेळेवर पोचली नाही तर त्याची तक्रार न करता प्रत्येक नगरसेवकाशी कॉन्टॅक्ट करून गाडी का आली नाही किंवा आपल्या काय अडचणी असतील या लोकांनी नागरिकांनी सामंजस्याने आमच्याशी बोलून त्याच्यातून मार्ग काढलेला आहे। आणि अशा कुडाळ शहरात जर वेंगुर्ल्यासारख्या शहरात चांगल्या प्रकारे प्रोजेक्ट चालतो तर तो का प्रोजेक्ट कुडाळात होऊ नये। आणि हा प्रोजेक्ट कुडाळ शहराच्या वाढत्या विस्ताराच्या दृष्टीने अतिशय होणं महत्त्वाचं आहे, तरी ह्या बाबतीत कोणी राजकारण करू नये असं मी आव्हान त्यांना या माध्यमातून करतो।